नमस्कार, मी अश्विन बापट. पैसा झाला मोठा मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. सर्वसाधारणतः प्रत्येकाचं एक स्वप्न असतं, ते म्हणजे आपलं स्वतःचं असं घर असावं. ते अनेक सोयी सुविधांनी युक्त असावं आणि ते अगदी मध्यवर्ती अशा भागामध्ये देखील असावं. मात्र या सगळ्याची सांगड घालताना कुठेतरी पैशाची सांगड मग तिकडे जमत नाही, पैशाचा मेळ जमत नाही, आणि त्याच्यामुळे मग कुठेतरी घर घेणं हे एक आव्हानात्मक अशा प्रकारचं लक्ष होऊन बसतं. मात्र सध्याची स्थिती काहीतरी वेगळी सांगते आणि ती नेमकी स्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी आता आपण बोलणार आहोत. घरांच्या किमती सध्या कमी होऊ शकतात का? घरामध्ये घराच्या किमतीमध्ये चढउतार होऊ शकतात का? सध्याचं चित्र नेमकं काय आहे हे सगळं आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत आपले गुंतवणूक सल्लागार निखिल नाईक सर. नाईक सर, सध्याचं चित्र तर आपण बघायचंच आहे, मात्र त्याच्या आधी मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे की नेमकं घरांच्या ह्या किमती या दिवसेंदिवस आपण जास्तीत जास्त वाढताना आपल्याला पाहायला मिळालेल्या होत्या, तर त्याची नेमकी कारणं काय आहेत मूलभूत? त्याला बरेचशी कारणं आहेत अश्विन. जर आपण बघितलं की भारत हा यंग पॉप्युलेशनचा देश आहे, आपल्याकडे 50% अधिक लोक 25 वयाच्या खालती आहेत, 65% अधिक लोकांचं वय 35 खालती आहे. तर पहिलं घर घेणं आणि आपली आता फॅमिली सिस्टीम चेंज होते, जॉईंट फॅमिलीतनं आपण मूव्ह होतोय न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये, तर सगळ्यांना सर्वप्रथम पहिलं घर घेणं हे फार मोठं ड्रीम असतं आणि ते सगळ्यात महत्वाचं कारण मला असं पहिलं असं वाटतं की त्यामुळे डिमांड गेल्या 10-15 वर्षांमध्ये वाढताना आपल्याला दिसली. दुसरं जर कारण बघितलं तर समजा माझ्याकडे घर आहे पण माझा ऍस्पिरेशन लेवल्स, माझ्या अँबिशन लेवल्स चेंज होत आहेत, तर त्यामुळे ते दुसरं कारण असं आहे की मला एक अधिक चांगल्या घरामध्ये राहायचं, तर ते अधिक चांगलं घर हवंय म्हणून मी एका घरातून दुसऱ्या घरात शिफ्ट व्हायला बघतोय. मला कॉम्प्लेक्स मध्ये राहायचंय किंवा मला व्यवस्थित सुविधा असलेल्या अशा घरात राहायचंय त्याच्यामुळे. आणि जर तिसरं जर आपण बघितलं तर ह्या सगळ्या दोन्ही गोष्टींना पूरक असं आपण गेल्या 10 वर्षात तिसरं कारण जे बघितलं, आता आपण बघतो की पहिलं म्हणजे सर्वप्रथम आपलं स्वप्न, नंतर चांगल्या सुविधा आणि तिसरं त्याला सर्वात महत्वाचं कारण म्हणजे गेल्या 10 वर्षांमध्ये मला आठवते 2005 व्याजदर अत्यंत कमी लेवलला होते. काही लोकांनी 6.75% या रेटला देखील घर घेतलं होतं, म्हणजे एवढं इझी कर्ज घेणं झालं होतं जे पहिली 2 दशकं खूप महाग होतं. तिकडनं लगेच सडनली कर्जाचा पुरवठा मुबलक प्रमाणात झाला क्रेडिट पॉलिसी मुळे म्हणा 2005 आणि व्याजदर देखील कमी झाले आणि घराचं कर्ज घेणं खूप सोपं झालं. म्हणजे आपल्याला आठवतं की आपल्या आधीच्या पिढीने पैसे साचवले आणि मग घर घेतलं, नंतरच्या पिढीने घर घेतलं आणि मग आता पैसे द्यायला सुरुवात केली. 2005 हा टिपिकल काळ असा आपण बघितला, म्हणजे ते वर्ष कुठेतरी ट्रान्झिशन पिरियड म्हणून आपण बघू शकतो. नक्की नक्की, अगदी नक्की. 2004-05 हा एक, आणि तेव्हा ऍक्च्युली प्राइसेस देखील चेंज व्हायला सुरुवात झाल्या आणि नंतर ह्या सगळ्याचं कारण हे तर होतच आणि दुसरं पण आपण जसं बघितलं की गेल्या पिढीचं स्वप्न असायचं की घर घ्यायचं, ते नेक्स्ट पिढीमध्ये ट्रान्सलेट झालं की बाबा ट्रान्सफर झालं की एक नवीन घर घेणं आवश्यक आहे आपल्याला आणि ते एक महत्वाचं हे केलं. इनफॅक्ट आज देखील यंग पॉप्युलेशन जेव्हा मी गुंतवणूकदारांशी बोलतो त्यांच्या सगळ्यात पहिली प्रायोरिटी ही असते ती ती केवळ ही असते की मला एक नवीन घर घ्यायचंय. ही प्रायोरिटी आम्ही फायनान्शियल प्लॅनिंग करताना नेहमी आम्हाला सर्वप्रथम येते. इनफॅक्ट एक कुठला तरी मी ईटीमध्ये एका कुठला तरी सर्वे वाचत होतो की 82% अधिक लोकांना असं वाटतं की घरातली गुंतवणूक ही सुरक्षित आहे असं आजही वाटतं. सो ह्या सगळ्याचा आपण जर हे बघितला ना, ह्या सगळ्यांचं कारण मिळून आपल्याला एक बघितलं की घराच्या प्राइसेस गेल्या 10 वर्षांमध्ये एकाच यांनी वरती जाताना दिसतं. एक ग्राफिकल आपल्याकडे प्रेझेंटेशन आहे ज्याच्यामध्ये आपण कदाचित याच्याबद्दल आणखी बोलू शकू, आपण ते आपल्या प्रेक्षकांना दाखवूया की कशा प्रकारे या किमतीमध्ये चढ उतार सर्वसाधारण होत आहेत. आणि जसं तुम्ही म्हणता की 2005 आणि तिथून कुठेतरी मग टर्न अराउंड व्हायला आपल्याला नक्की. इनफॅक्ट मला आठवतं की 2005 4-5 आपण रेट्स बॉटम आउट होताना बघितले आणि त्या ह्याच्यामध्ये पुढे कुठेतरी नंतर व्याजदर घराच्या किमती वाढायला सुरुवात झाल्या. आपण बघतो की हे जे प्राइसेस आहेत ह्या केवळ एकाच रीतीने वरती जाताना दिसते आणि जर आपण बघितलं की सुरुवातीच्या काळामध्ये खालची जी ब्लू लाईन आहे ना ती ही सामान्यांच्या आवाक्याची लाईन आहे, म्हणजे त्यांना परवडणारी लाईन आहे आणि वरची प्राइसेसची लाईन आहे. तर तिथे सुरुवातीला दोन्ही गोष्टी एकत्र येत होत्या 2004-05 आणि तो एक असा गोल्डन पिरियड होता रिअल इस्टेटमध्ये, लोकांनी गुंतवणूक केली आणि त्यानंतर केवळ व्याज घराच्या किमती केवळ वाढतानाच दिसत आहेत. मात्र आता आपण बघतो की दोन्ही मधली गॅप जी आहे अफोर्डेबिलिटी म्हणजे परवडणारी सामान्यांना काय परवडू शकतं आणि घरांच्या किमती ह्यामध्ये फार मोठी तफावत 2013-14
निर्माण झालेली आहे. त्यामुळे सध्या नक्कीच असं मला म्हणता येईल की घरांच्या किमती थोड्याशा महाग झालेल्या आहेत, थोड्याशा काय फार महाग आहेत असं मला वाटतं. निश्चित. पण मग याच्यामध्ये आपल्याला सर्वसाधारणतः जर अनालायझेशन करायचं झालं तर मला वाटतं दोन गोष्टींमध्ये ते वर्गीकरण करावं लागेल, एक तर रेसिडेन्शियल आणि दुसरी गोष्ट म्हणजे कमर्शियल. तर हा फरक तुम्ही कसा बघताय, रेसिडेन्शियल घरांच्या किमती आणि कमर्शियल? नाही, आपण मला जर आपण दोन्ही उदाहरणं घेऊया, दोन्ही काय तीन उदाहरणं घेऊया. नरिमन पॉइंट मध्ये जर आपण बघितलं असेल 1995 ते 2001, म्हणजे आपण आता म्हणतो आहोत की रिअल इस्टेट मध्ये रिटर्न कधी खालती येत नाहीत, आणि मी गुंतवणूकदारांना भेटतो ते म्हणतात रिअल इस्टेट कधीच करेक्ट होऊ शकत नाही. पण 1995 ते 2001 मध्ये फार मोठी मंदी आपल्याला रिअल इस्टेट मध्ये येताना बघितली होती. इनफॅक्ट मला आठवतं की नरिमन पॉइंट मध्ये आजही 94 जे रेट्स पीक झाले होते त्याचे आजही ती परत येताना दिसत नाहीत. ऑफकोर्स नरिमन पॉइंटला आपल्याला असं देखील म्हणता येईल की तिकडनं ऑफिसेस मूव्ह झाली, लोअर परेल, बीकेसी हे नवीन भाग देखील तयार झाले. पण द फॅक्ट रिमेन्स की ज्या गुंतवणूकदारांनी केवळ गुंतवणूक म्हणून नरिमन पॉइंट मध्ये गुंतवणूक केली असेल 94-95 मध्ये स्पेशली, तर कदाचित त्यांना आज त्याचे रिटर्न तेवढे देखील येत नसतील, ती चांगली गुंतवणूक राहिलेली नाही आहेत, म्हणजे आजही झाली नाही असं आपल्याला चित्र दिसतं 20 वर्षानंतर देखील. दुसरं जर आता आपण बघूया की 2014-07 मध्ये मला आठवतं की गोरेगावमध्ये स्टँडर्ड चार्टर्डने एक बिल्डिंग विकत घेतली होती आणि त्या बिल्डिंगची किंमत तेव्हा त्यांनी जेव्हा विकत घेतली होती ते 325 कोटीची, आणि हे पब्लिक पब्लिक डोमेन मध्ये आहे ही इन्फॉर्मेशन, 325 कोटीला त्यांनी ऑफिस घेतलं होतं. तेच नंतर एका मोठ्या फार्मास्युटिकल कंपनीने 280 कोटी रुपयांना ती जागा 2014 मध्ये विकत घेतली, म्हणजे 7 वर्षांनी लॉस मध्ये ती जागा विकत घेतली विकली गेली. सो ऍक्च्युली रिटर्न मध्ये आपल्याला असं दिसलं की निगेटिव्ह रिटर्न येताना दिसले आहेत आपल्याला. आपण जर रेसिडेन्शियलचं जर बोलायला गेलं तर आपण ह्याच्यातलं बघितलं, शहरातलं बघितलं नरिमन पॉइंट, आज आपण जर सबब मध्ये बघितलं तर गोरेगाव या उपनगरामध्ये मला आठवतं की 1999 च्या आसपास लोकांनी 2000 च्या आसपास 6,000 रुपये स्क्वेअर फीटनी रेसिडेन्शियल बिल्डिंग मध्ये घर घेतलं होतं, आणि त्याची किंमत 6,000 ची किंमत 3 वर्षांमध्ये 2100 रुपये झाली होती. आणि ऑफकोर्स आता त्याची त्यानंतर त्याच 6,000 चा परत 15,000 भाव झाला आहे, किंवा आपण असं म्हणू शकू 2100 चा 15,000 झालाय ज्यांनी 2003-04 मध्ये जर घेतलं असेल जागा. तर सो आपल्याला असं एक आपण नेहमी आपलं मानणं असतं की रिअल इस्टेट कधीच करेक्ट होऊ शकत नाही, जागांच्या किमती केवळ वाढतच राहतात. हे दुसरा ऍसेट क्लास आहे जो आपण गेल्या वर्षी दोन वर्षापूर्वी देखील आपण सांगत होतो आपल्या गुंतवणूकदारांना. एक होतं सोनं, आणि आपल्याला असं वाटत होतं सोन्याच्या किमती कधीच करेक्ट होऊ शकत नाही. रिअलिटी आता खरं वस्तुस्थिती आहे की सोन्याच्या किमती फ्लॅट म्हणजे रिटर्न तर नाहीच, कमी देखील होताना आपल्याला गेल्या वर्षभरात दिसले आहेत. सो असं नसतं की एखादा ऍसेट क्लास केवळ एकाच दिशेने जाऊ शकतो, प्रत्येक ऍसेट क्लासचा वेळची वेळ येते आणि त्यानंतर त्या वेळेप्रमाणे त्यांचं काय म्हणतात त्याला फेवरेट हे चेंज होत राहतं. निश्चित. याच्यामध्ये आपण आपल्या प्रेक्षकांना ही गोष्ट क्लिअर करूया की नरिमन पॉइंट आणि अंधेरी हे आम्ही एक सॅम्पल म्हणून घेतलेल्या दोन्ही गोष्टी, पण तेच तुम्हाला मला विचारायचं की हे एरिया वाईज फ्लक्च्युएशन जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही घरांच्या किमतीचं अनालायझेशन कसं कराल, काय नेमके फॅक्टर्स त्याच्यामध्ये लोकांना घर घेताना लक्षात ठेवावे लागते? आपण जर घर घेत असू राहण्यासाठी तर तुम्हाला जो एरिया कम्फर्टेबल वाटतो, तुम्हाला जो ज्या एरियामध्ये राहायचंय, शाळा असो, कन्सिडरेशन ऑफिस असो, काही असो, त्याप्रमाणे तुम्ही घर घेतलं पाहिजे. आणि घराला मग रिअल इस्टेटला इन्व्हेस्टमेंट म्हणून बघणं केवळ हे थोडस चुकीचं ठरू शकतं. म्हणजे जर मला राहतं घर घ्यायचं आणि मला ती जागा आवडत असेल मग ती किती रुपयाला येऊ दे, कारण मी शेवटी ती जागा विकणार नाहीये. बरोबर. किंवा विकली तर मी दुसऱ्या घरात राहायला जाणार आहे. सो त्या दृष्टीने मग गुंतवणूक म्हणून बघू नये, रिटर्न बघू नये मला असं वाटतं. आणि जसं तू म्हणालास की ऑफकोर्स रिअल इस्टेट मध्ये आपण आधी पण प्रेक्षकांना सांगितलं की 3 गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात रिअल इस्टेट घेताना, लोकेशन, लोकेशन आणि लोकेशन. सो ह्या तिन्ही गोष्टी म्हणजे लोकेशनच करेक्ट हे खूप महत्वाचं असतं. पण जसं आपण बघितलं की नरिमन पॉइंट हा मुंबईतला भाग होता, किंवा मुंबई आज एक थोडस जेव्हा लोक बँगलोर किंवा बाकीच्या ठिकाणी कन्सिडर करतात तेव्हा मुंबईला जॉब करायला शिफ्ट होयला लोक थोडस टाळतात. सो कुठे, कारण महागाई इतकी आहे तर त्यांना तेवढं ते परवडत नाही मुंबईत येणं राहणं. सो लोकेशनचा प्रेफरन्स देखील
कालानुसार चेंज होऊ शकतो आणि मग त्याप्रमाणे तुम्हाला केपेबिलिटी आणि कपॅसिटी असली पाहिजे आपली आणि तयारी असली पाहिजे मुख्यतः की एखाद्या आपल्या एरियामधनं जर तुम्हाला मूव्ह करायचं असेल ती रिअल इस्टेट विकून दुसरीकडे विकत घ्यायची असेल तर ते घेणं काय म्हणतात ना आवश्यक आहे. ती तयारी जर आपली असेल तर मग आपण गुंतवणूक म्हणून रिअल इस्टेटकडे कधीतरी बघू शकतो. पण जर मला म्हणजे विचारलं कोणी तर माझं उत्तर तरी देखील नाही असेल, प्रेफरन्स नसेल, कधीच नसेल. आपण आता घराच्या किमतींबद्दल बोललो किंवा कशा प्रकारे त्या वाढल्या याच्याबद्दल बोललो. मात्र एक छोटासा ब्रेक आपण घेणार आहोत आणि ब्रेक नंतर आता या किमती कमी व्हायला काही प्रमाणात सुरुवात झालेली पाहायला मिळते किंवा किंबहुना पुढच्या काळामध्ये आणखी ह्या किमती कदाचित कमी होऊ शकतील तर त्याची नेमकी कारणं काय असतील हे आपल्याला नाईक सरांकडून जाणून घ्यायचं. एक छोटासा ब्रेक इकडे पाहत राहा, पैसा झाला. ब्रेक नंतर पैसा झाला मोठामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. रिअल इस्टेटची रियालिटी आपण आता जाणून घेतोय. निखिल नाईक सर आपल्या सोबत आहेत, गुंतवणूक सल्लागार. ब्रेक पूर्वी कशा प्रकारे घरांच्या किमती वाढल्या गेल्या आणि मग आपण सॅम्पल देखील बघितलं होतं नरीमन पॉईंट आणि गोरेगाव या भागातलं. मात्र आता आपण जो फॅक्टर घेणार तो खरं म्हणजे तुमच्या सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा आहे तुमच्या आमच्या की नाईक सर येत्या काळामध्ये या किमती कमी होऊ शकतात अशा प्रकारचे थोडेसे इंडिकेशन्स मिळाले तर त्याच्याबद्दल काय सांगाल? अशी आपण जर नॉर्थला गेलो, मी गेल्या आठवड्यात दिल्लीमध्ये होतो तर दिल्लीमध्ये सरळ लोक सांगतायत की 10-15%, 20% गुडगावमध्ये करेक्शन देखील झालेलं आहे. मुंबई हे एकदम टिपिकली अनयुजली वेगळं मार्केट आहे की जिकडे करेक्शन होत नाही. पण कुठे ना कुठेतरी हे पेशन्स लोकांचे गुंतवणूकदारांचे जे ओन करतायत त्यांचे धीर सुटायला सुरुवात होईल. आणि मला काही म्हणजे मला खात्री आहे की दोन प्रकारे करेक्शन होतं रिअल इस्टेटमध्ये. एक लक्षात येतं करेक्शन दोन प्रकारे होऊ शकतं. एक असतं प्राइसेसमध्ये कमी, दुसरं असतं टाइम करेक्शन. टाइम करेक्शन मुंबईमध्ये झालं गेल्या वर्षभरात जर आपण बघितलं तर रिअल इस्टेटच्या प्रायसेस वाढलेल्या नाही आहेत. येत्या काळात प्राईस करेक्शन देखील सुरू होईल आणि त्याची काही कारण आहेत. कदाचित मी चुकीचं देखील असू शकेल, आय विल बी हॅपी टू बी रॉंग, बट काही कारण मला अशी वाटतात जी मी आपण बघू की एक तर सर्वप्रथम आवाक्याच्या बाहेर गेलेल्या किमती आहेत. आणि म्हणजे एक लक्षात घेतलं पाहिजे की नेहमी ना गुंतवणुकीमध्ये एखादा जो ऍसेट क्लास खूप चांगला करतो तो एका कालावधीनंतर मग तो रिटर्न तो थकून जातो आपण म्हणतो आणि मग तो रिटर्न देत नाही. मग गेल्या 10 वर्षात जर बेस्ट रिटर्न कोणी दिले असतील तर आपण बघतोय की आतापर्यंत सेन्सेक्स पेक्षा 2013 पर्यंतचं हे चित्र आहे. सेन्सेक्स पेक्षा किंवा गोल्ड पेक्षा सगळ्यात जास्त रिटर्न, इनफॅक्ट यूएस डॉलर पेक्षा जास्त रिटर्न जर भारतीय गुंतवणूकदारांना कोणी दिले असतील तर रिअल इस्टेटने दिलेले भारतातले ऑन एन एव्हरेज. आणि हे एका व्हॅलम कॅपिटलचा स्टडी होता, परत NHBचा देखील इंडेक्स घेऊन केलेलं हे कॅल्क्युलेशन आहे त्यांनी. सो आतापर्यंत सगळ्यात जास्त आपण जी ठळक लाईन बघतो ती रिअल इस्टेटची येताना दिसते. गोल्ड नंतर 2013 नंतर करेक्शन व्हायला लागलेलं आपण बघतो. खालची लाईन सेन्सेक्सची आहे. सो सगळ्यात जास्त रिटर्न आपल्याला रिअल इस्टेटने दिले गेले 10 वर्षात. सो मग नेहमी इन्व्हेस्टमेंटमध्ये असं होतं की आतापर्यंत ते स्टार पुढच्या काळात देतीलच असं नसतं. रिव्हर्जन टू मीन ज्याला आम्ही म्हणतो की मग नंतर लीडरशिप चेंज होते. सो येत्या काळामध्ये ही लीडरशिप देखील चेंज होण्याचे चान्सेस मला फार मोठ्या प्रमाणात दिसतात. दुसरं कारण जे मी बघतो तर मी गमतीने नेहमी एखाद्या पार्टीमध्ये गेलो किंवा मित्रांबरोबर बसलेलो असो तर मी नेहमी सांगतो मित्रांमध्ये की जर आपण 4 जण बसलो तर 4 पैकी 5 जणांकडे 2 घरं असतील असं एक चित्र. प्रत्येकाकडे 2 घरं झालेली आहेत. एक इन्व्हेस्टमेंटमध्ये मग ते असो काय म्हणतात ना बाहेर सेकंड होम घेतलेलं असो का गावाला घर घेतलं असो का एक गुंतवणूक म्हणून न्यू एअरपोर्ट सुरू होत आहे. आणि म्हणजे एअरपोर्ट इज अ क्लासिक केस की 20 वर्षापूर्वी त्याची अनाउन्समेंट झालेली आणि तेव्हापासून केवळ रिअल इस्टेटच्या प्राइसेस वरतीच जात आहेत त्याच्यामध्ये. सो हे कारण असो प्रत्येकाकडे 2 घरं आजच्या घडीला आहेत. सो आपण हे जर बघितलं हे GDP वर्सेस आपलं हे आहे की सध्याच्या परिस्थितीमध्ये जी ऑरेंज लाईन आहे ना म्हणजे खालची लाईन आहे ती फायनान्शियल ऍसेट्स आहे, वरती जी गेली आहे ती रिअल ऍसेट्स आहेत. सो लोकांनी जास्त प्रमाणात 2005 नंतर आपण बघितले की जास्त प्रमाणात फिजिकल ऍसेट्स म्हणजे घर असो गोल्ड असो ह्याकडे त्यांचा कल होता. सो व्हेन यू हॅव टू मेनी ओनर्स देन देर इज नो बायर. हू इज द बायर? सो आज मी सेलर सगळ्यांकडेच आहे त्यामुळे सेलर सगळे आहेत, मग बायर कोण आहे? सो ह्या परिस्थितीमध्ये नक्कीच एक आपल्याला असं चित्र दिसू शकेल की सप्लाय जास्त होतो अदरवाईज देखील आणि बायर समोर उभे नसतील तर मग त्या ऍसेट क्लासचे प्राइसेस करेक्ट होऊ शकतात. सो हे एक दुसरं कारण मला वाटतं की स्ट्रॉंग कारण वाटतं की रिअल इस्टेटमध्ये
करेक्शन होणं आवश्यक आहे. जर तिसरा आपण मुद्दा बघितला त्यातला, तर तो येतो की किमती खूप अनअफोर्डेबल झालेत मुंबई सारख्या शहरात. तर नक्कीच किमती आवाक्याच्या बाहेर गेलेल्या आहेत. आणि ही जी खालचा आपण मगाशी देखील बघितला की ब्लू लाईन जो आहे तो अफोर्डेबिलिटीचा होता की लोकांना परवडतील अशा किमती होत्या 2005 मध्ये. आणि त्यानंतर जी प्राइसेस वरती सुरू झाले, मग नंतर मधल्या काळामध्ये आपण बघितलं की 2009 मध्ये जे संकट आलं, आर्थिक संकट, जागतिक मंदीमध्ये थोडस प्राइसेस कमी होताना दिसल्या. मग परत त्याचा काय म्हणतात ना, त्या प्राइसेस आवाक्याच्या बाहेर जायला सुरू झाल्या. त्यामुळे कुठेतरी, आणि हे काय होतं ना, ह्या टिपिकल 2009 ते 2013 हा जो कालावधी असतो ना, तो एकदम काय म्हणतात ना, फिअर ऑफ मिसिंग आउट, म्हणजे लोकांना असं वाटतं की आता माझी बस चुकली नाही पाहिजे रिअल इस्टेटची. त्यामुळे जरी प्राइसेस वरती जात होत्या तरी लोक विकत घ्यायला पुढे जात होते. सो हे एक मला वाटतं तिसरं महत्वाचं कारण असू शकतं येत्या काळात रिअल इस्टेटचे रिटर्न्स कमी होतील किंवा प्राइसेस कमी होतील असं मला वाटतं. म्हणजे आताच्या घडीला अगदी वाइंड अप करताना ज्यांना घर विकत घ्यायचं आहे पुढच्या काळामध्ये त्यांच्यासाठी आशादायी स्थिती आहे, मात्र जे भाड्याच्या घरात राहतात त्यांच्यासाठी काय सांगाल तुम्ही अगदी थोडक्यात? मला नाही वाटत रेंट अनअफोर्डेबल नाही झालेत. घरांच्या किमती नक्कीच अनअफोर्डेबल आहेत, पण रेंट मला वाटतं इनफॅक्ट कमी आहेत किमतींपेक्षा. सो आयदर रेंट वाढायला पाहिजे किंवा घराच्या किमती कमी व्हायला पाहिजे. जर थोडक्यात उदाहरण घेतलं, 1.5 करोडचं घर एखाद्याने घेतलं असेल तर त्याला ते 1.5 करोडचं घर 20,000 रुपये रेंट वरती मिळतं. म्हणजे याचा अर्थ रेंट येईल, म्हणजे त्यातनं येणारा व्याज घराच्या ओनरला ते 2.5% आसपास आहे. तेच मी बँकेत जर 1.5 करोड ठेवले तर मला 10 ते 12 लाख रुपये सहज मिळू शकतात. सो ही एक गॅप आहे, म्हणजे 6% आसपास खरं असायला पाहिजे रेंट येईल. आणि म्हणजे 1 करोडच्या घरावरती मी 6 लाख रुपये मला वर्षाला व्याज मिळायला पाहिजे. मग आता हे 2.5 लाखाचा व्याज जे आहे, म्हणजे रेंट आहे, आयदर तो रेंट वाढायला पाहिजे किंवा घराची किंमत खालती यायला पाहिजे. दोनपैकी एक गोष्टी होतील येत्या काळात असं मला वाटतं. निश्चित, म्हणजे येत्या काही काळामध्ये जसं तुम्ही सांगताय की घरांच्या किमतीच थोडस कमी होण्याच्या दृष्टीने आपल्याला चित्र बघायला मिळू शकतं. आणि त्याच्यामुळे खूप आशादायी आनंददायी असं हे चित्र आहे मला असं वाटतं की. आणि नागरिक सगळे आपले जे प्रेक्षक आहेत ते स्वागत करतील. नाईक सर खूप खूप धन्यवाद. खरं म्हणजे दिलासा देणारी अशा प्रकारची एक गोष्ट आज आपण सगळ्या प्रेक्षकांना सांगितलेली आहे. तेव्हा तुम्ही देखील पुढच्या काळामध्ये घर घेण्याचा विचार करत असाल तर नक्की सगळ्या बाबी तपासून बघत अशा प्रकारे घर घेण्यासाठी वाटचाल करा, जेणेकरून तुमचंही स्वतःचं स्वप्न जे आहे, जसं आपण मगाशी बोललो की प्रत्येकाचं असतं, तसंच तुमचंही ते स्वप्न जे आहे ते साकार व्हावं यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो. पैसा झाला मोठा मध्ये आता आपण इकडेच थांबणार आहोत. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या आठवड्यामध्ये नवीन विषयासह. बघत राहा एबीपी महाराष्ट्र.